हॅलो नमस्कार, सासूबाई सुनबाई रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत। आज मी तुम्हाला मोहन थाल बर्फी कशी करायची ते सांगणार आहे। त्याला बेसनची बर्फी पण बोलतात, पण हे वेगळं आहे। मोहन थाल राजस्थानी बर्फी आहे। मी तुम्हाला कशी करायची ते सांगणार आहे, चांगली मस्त हॉटेलसारखी अशी टेस्टी। त्यासाठी बेसन घेतलं आहे, 150 ग्रॅम बेसन आहे। त्यासाठी दूध घेतलं आहे अर्धी वाटी, ही साखर घेतली आहे 1 वाटी, आणि हे तूप घेतले 100 ग्रॅम, हे वेलची पूड आहे। हे बेसन मी चाळूनच घेतलेलं आहे, हे असं बारीकचं बेसन आहे, दळून आणलेलं असं आहे चांगलं। आता त्यामध्ये 1 चमचाभर तूप घालायचं आहे, हे मी ह्यामधलंच तूप टाकणार आहे। हे आता सोळून घ्यायचं आहे, आणि ह्यामध्ये दूध पण घालायचं आहे 1 चमचाभर। आता हे दोन्ही हाताने असं चोळून घ्यायचं। म्हणजे असा रवा बनतोय त्याचा। आणि बर्फी अशी रवा आळ अशी छान होते। त्याला बोलतात की राजस्थानी मोहन थाल। हे असा रवा झालेला आहे, हे बघा असा रवा कसा छान झालेला आहे बघा। आता हा रवा चाळून घ्यायचा, म्हणजे ह्या गाठी आहेत ना त्या अशा अशा फुटून जातात, ह्या त्या आपण आपला त्याचा आपण रवा करून घ्यायचा। असा छान रवा बनला बघा। हे आता मी चाळून घेणार आहे, माझ्याकडे अशी चाळ नाही, पिठाची चाळण, त्याने मी आता चाळून घेणार आहे। हे असं चाळून घ्यायचं आहे, आणि हे राहिलेलं पण मिक्सरला लावू शकताय तुम्ही। असं पण चाळून घेऊ शकता हे। असा मी रवा सगळा करून घेतलेला आहे। हा बघा कसा छान रवा झालाय। आता बेसन भाजायला घ्यायचं आहे। आता गॅस चालू केलेले, कढई ठेवलेले, त्यामध्ये आता तूप टाकणार आहे मी। अजून लावलं तर अजून पण घालायचं आहे थोडं। त्यामध्ये आता हे बेसन टाकायचं आहे, राहिलेलं पण तूप टाकलेलं आहे। आता अजून लागलं तर अजून सुद्धा थोडं टाकायचं आहे। राजस्थानी पदार्थ आहे, गॅस कमीच केलेला आहे, कमी गॅसवर चांगलं भाजून घ्यायचं आहे। आता 5 मिनिटं झालेली आहेत, मला अजून 1-5 मिनिटं लागणार आहे, कारण का बारीक गॅसवरच भाजायचं आहे। मला थोडस तूप लागणार असं मला वाटतंय। अजून 1 चमचाभर मला टाकलं पाहिजे तू। आता 10 मिनिटं झालेले आहेत, थोडस आता तूप सुटलेलं आहे, तरी पण अजून 10 मिनिटं पाहिजे आहेत, तर का बारीक गॅसवरच करायचं आहे ते। असं सारखं परतत राहायचं, म्हणजे खाली लागत नाही। आता पीठ भाजलेलेच आहे, 20 मिनिटं बरोबर लागलेले आहेत मला हे बारीक गॅसवर भाजायला।
आता अजून एक मिनिट भर मी असं परतणार आहे. आता त्यामध्ये दूध टाकायचं आहे. आता कसं फुलतोय रवा. रवा रवा बनलेला आहे त्याचा. मी आता अजून थोडस टाकणार आहे मी दूध. अजून एक चमचावर दूध नाही लागत आता याला बाद झालेलं आहे दूध. अजून एक दोन मिनिट असं परतायचं आहे. हे आता झालेलं आहे. मी आता याला उतरून ठेवणार आहे आणि मी आता साखरेचा पाक करणार आहे. मी आता साखरचा पाक करणार आहे. आता यामध्ये साखर टाकलेली आहे. साखर बुडेल एवढंच पाणी टाकायचं आहे. पाणी टाकायचं. पाक करून घ्यायचा आहे. आता दोन तारी पाक आपल्याला करायचा आहे. आता पाक झालेलाच आहे. हा पाक बघा. दोन तारी पाक हा बनलेलाच आहे. आता असा पण बघू शकताय तुम्ही. हा जो शेवटचा थेंब आहे तो ह्या प्लेट मध्ये घ्यायचा आहे. हा बघा हा थेंब बघा. असा पाक असा खाली येत नाही. आता पाक झालेला आहे समजायचं. हे बघा पाक आता झालेला आहे समजायचं. आता त्यामध्ये हा पाक टाकायचा आहे. तुम्हाला वाटेल आता की हे पातळ झालेलं आहे पण ते बरोबर होते नंतर. आता गॅस चालू नाही करायचा. गॅस बंदच केलेला आहे मी. आता त्यामध्ये वेलची पूड टाकायची आहे. आता मिश्रण थोडं हे घट्ट झालेलं आहे. माझ्याकडे आता ही प्लेट आहे. ह्याला मी आता तूप लावून घेतलेलं आहे. त्यामध्ये मी आता ओतून घेणार आहे. या प्लेटमध्ये मी आता काढून घेणार आहे. प्लेट मध्ये मी काढलेलं आहे. थोडस माझ्याकडे ड्रायफ्रूट आहे. थोडस आहे माझ्याकडे. तेवढंच मी टाकणार आहे. ह्याला 10-15 मिनिटं ठेवून गार करून घ्यायचं आणि मग वड्या कापायच्या. ह्याला आता 10 मिनिटं झालेले आहे. मी आता बर्फ्या कापून घेणार आहे याच्या. बघा कसे छान बनलेले. मोहनताळ मऊसूत कठीण पण नाही. बघा रवा अशी किती छान झालेली आहे. ह्या अशा मी बर्फ्या काढून घेणार आहे. आमचा व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनेलला शेअर, लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.